यांनीही राज्यातील पाच जिल्ह्यातील पंधरा लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधत विचारपूस केली मुंबईहून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, कुमार आदी तर सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर इथून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पालिका आयुक्त पी शिवशंकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते दरम्यान डीबीटीमुळे दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करता आले आहेत यामुळे देशातील भ्रष्टाचार रोखला आहे उज्ज्वला योजनेतून महिलांची धुरापासून मुक्तता झाली आहे देशातील वंचित परिवार तसंच सर्वांच्या कल्याणाचा प्रयत्न करण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा मानस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले सुशासन सेवा आणि देशाच्या सीमेची सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करत प्रधान सेवक म्हणून आपण काम करत राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं तत्पूर्वी त्यांनी लदाख बिहार त्रिपुरा कर्नाटक गुजरात शिमला येथील लाभार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी लाभ घेतलेल्या योजनांची माहिती इतरांनाही देण्यास सांगितली हुतात्मा स्मृती मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा चांगला कार्यक्रम होत आहे राज्य केंद्र शासन राबवत असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं त्यातील अंमलबजावणीच्या त्रुटी लक्षात घेऊन त्या दूर करण्यासाठी लाभार्थी संवाद कार्यक्रम उपयुक्त ठरणार असल्याचं म्हटलं जावेद शेख यांनी कुपोषण योजनेबाबत माहिती दिली यावेळी महावास योजनेच्या मासिकाचं प्रकाशन सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या घडीपत्रिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलं तसंच वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा वापर सुरू केल्यानं अमर शेतोळे अमजद पठाण यांचा तर शोष खड्ड्याबद्दल ज्ञानेश्वर साठे मारुती कोळी शुभांगी निकंबे आदींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केलं